अकोला जिल्ह्यातील अटकळी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या शिकस्त झालेल्या इमारतीवरील साहित्याचा गैरवापर होताना दिसत आहे. गेल्या काही वर्षा अगोदर अटकळी ग्रामपंचायतीच्या मालकीची शिकस्त इमारतीचे 36 टीन पत्रे हवा पाण्याने उडून पडले होते. त्या टीन पत्रांचा गैरवापर ग्रामपंचायत सरपंच करीत आहे. तसेच ग्रामपंचायत मालकीचे 2 बोरवेल मशीन, 7 लोखंडी पाईप या साहित्याचाही गैरवापर ग्रामपंचायत सरपंच करीत असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य मंगेश दारोकर यांनी गटविकास अधिकारी तेल्लारा यांना लेखी तक्रारीवरून केला होता. सचिव साहेबांना बऱ्याच वेळ सांगितल्यावर त्यांनी कुठलंच पाऊल उचललं नाही. तशीच याबाबतची एक तक्रार माननीय गटविकास अधिकारी साहेब तेल्लारा यांना पण दिली, तर त्यांना पण याच्यावर कुठलंच पाऊल उचललं नाही आणि अद्यापपर्यंत त्या सर्व साहित्याचा गैरवापर सुरूच आहे. सर्व साहित्य सरपंचाचं ताब्यात आहे आजमुजी, सुरक्षित आहे, त्यांनी ठेवलेलं आहे. त्यांच्या आपल्याकडून ग्रामपंचायतमध्ये जागा नसल्यामुळे, इथं ठेवायला जागा नसल्यामुळे कार्यालयात त्यांच्या वाटप्यात सुरक्षित. सदर साहित्याची विक्री झाल्यास ग्रामपंचायतीचा निधी वाढून विकासाला हातभार लागेल असा ग्रामस्थांमध्ये सूर पाहायला मिळत आहे. दीपक दारोकर, ब्युरो रिपोर्ट, कृषी विधान टीव्ही, तेल्हारा.